नमस्कार सर्वांचं स्वागत। आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्यूशन। याच्यामध्ये जे पॉईंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये रेजिस्टन्स असेल, कंडक्टन्स असेल, रेजिस्टिव्हिटी असेल किंवा कंडक्टिव्हिटी असेल, ह्या टर्म्स आपल्याला इथं स्टडी करायच्या आहेत। खूप सिम्पल कन्सेप्ट आहेत, फिजिक्सशी थोडीशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत, मात्र इझिली तुम्हाला या सगळ्या समजून जातील। तर चला आपण प्रयत्न करूया समजून घेण्याचा इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्यूशन। आता जर आपण ओहम लॉचा विचार केला, कोणता लॉ? ओहम लॉ प्रमाणे जर आपण गेलो, ओहम्स लॉ प्रमाणे, तर ओहम्स लॉ प्रमाणे जर आपल्याला रेजिस्टन्स आर बद्दल जर का स्टडी करायचं असेल, तर ओहम्स लॉ काय सांगतो? जो एखाद्या मटेरियलचा जो काय रेजिस्टन्स असतो तो रेजिस्टन्स आर इज इक्वल टू काय तर फी अपॉन आय। फी म्हणजेच काय? त्या ठिकाणी असलेला पोटेन्शियल डिफरन्स जो व्होल्टमध्ये घेतला जातो, आणि आय म्हणजेच काय? त्या ठिकाणी असणारा करंट जो अँपेअरमध्ये घेतला जातो। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा हे एखादं कोणतं तरी मटेरियल आहे, कॉपर किंवा गोल्ड असं कोणतं तरी मटेरियल आहे, ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय होते, पास होते, म्हणजे थोडक्यात काय विद्युत धारा याच्यातून पास होते। याला जो काय सोर्स असे इलेक्ट्रिसिटी जर त्याचा पॉझिटिव्ह एंड इकडल्या बाजूला जोडलेला आहे, निगेटिव्ह एंड इकडल्या बाजूला जोडलेला आहे, अशी समजा कंडिशन असेल, तर ह्या दोघांमध्ये जो काय पोटेन्शियल डिफरन्स असतो दॅट इज त्याला काय म्हणायचं आहे? फी म्हणायचं आहे। याच्यातून जो काय पास होणार करंट पास होणार तो अँपेअरमध्ये घेतला होतो, ते करंटला काय घेतला तर आय हा या ठिकाणी सिम्बॉल घेतला होतो। आणि ओहम लॉ प्रमाणे काय सांगितलं तर हे जे काय मटेरियल आहे ह्या मटेरियलचा जो काय रेजिस्टन्स असणार तो रेजिस्टन्स आपण कसा करू शकतो? व्होल्टेज डिवाइडेड बाय करंट आय, याच्यावरून आपण काय करू शकतो? या ठिकाणी हा रेजिस्टन्स काढू शकतो। हे कशाप्रमाणे? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ। रेजिस्टन्सचा मराठी अर्थ काय? रोध। म्हणजे याच्यातून इलेक्ट्रिसिटी विद्युतधारा पास होत असताना त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रिसिटीला जो काय विरोध होतो, जो रोध होतो, त्यालाच काय म्हणायचं आहे? रेजिस्टन्स म्हटलं जातं। तर हा जो काय फॉर्म्युला या ठिकाणी हा तुम्हाला MCQ साठी इम्पॉर्टंट पुढे जाऊन असणार आहे। आता याचा समजा तुम्हाला युनिट काढायचं असेल, आता हा पोटेन्शियल डिफरन्स जो असतो तो कशामध्ये असतो? व्होल्टमध्ये असतो। कशामध्ये? व्होल्टमध्ये। आणि करंट कशामध्ये असतो? एम्पियरमध्ये। म्हणजे जर आपल्याला आरचं युनिट काढायचं झालं तर व्होल्ट काय येणार? पर एम्पियर। म्हणजे याचं जर आपल्याला युनिट लिहायचं असेल तर युनिट काय येणार? युनिट याचं व्होल्ट, त्यानंतर रेसिप्रोकल कसे असणार आहे? एचचं म्हणजेच एम्पियरचं असणार आहे। युनिटसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल। तर ते युनिट मी इथं पुढे लिहून ठेवतो। युनिट काय ते याचं? युनिट याचं असतं व्होल्ट, एम्पियरचा काय या ठिकाणी रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजेच याला काय म्हणलं तर ओहम। आणि त्याचा सिम्बॉल काय असतो? हा त्याचा सिम्बॉल असतो, याला म्हणलं तर ओमेगा। म्हणजे आपण काय लिहू शकतो? ओमेगा इज इक्वल टू फी इंटू a^-1। हे झालं कशाबद्दल? रेजिस्टन्सबद्दल। रेजिस्टन्सच्या पुढे जाऊन आपल्याला काय बघायचं आहे? कंडक्टन्स बघायचा आहे। जो कंडक्टन्स असतो कंडक्टन्सचा सिम्बॉल काय असतो? जी। आणि हा जो जी आहे तो आरचा इनवर्स असतो। आरचा काय असतो? इनवर्स असतो। म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतोय? जी इज इक्वल टू 1/r। म्हणजे काय? जो काय कंडक्टन्स असणार आहे, कंडक्टन्सला सिम्बॉल जी, रेजिस्टन्सला आर, कंडक्टन्स जी हा काय असतो? रेजिस्टन्सचा इनवर्स असतो। आता रेजिस्टन्सचा इनवर्स जर का कंडक्टन्स असेल, जर आपल्याला मग इथं आता कंडक्टन्सचं युनिट घ्यायचं असेल तर युनिटसुद्धा काय येणार? रेजिस्टन्सच्या युनिटचा काय येईल? इनवर्स येईल। म्हणजे जर आपल्याला कंडक्टन्सचं युनिट घ्यायचं असेल तर ते युनिट काय असणार आहे? ओहम इनवर्स। किंवा या टाईपमध्ये आपल्याला समजा लिहायचं असेल तर आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतोय? दॅट इज द एम्पियर अँड होल्डचं काय करायचं आहे? इनवर्स घ्यायचं आहे। आणि याला म्हटलं तर सिमेन। काय म्हटलं तर? सिमेन। त्याचा सिम्बॉल काय? येस। म्हणजे आपण इथं काय लिहू शकतोय? एक तर त्याला पर ओहम लिहायचं किंवा ओहम इनवर्स लिहायचं, किंवा त्याला आपण काय लिहू शकतोय? एम्पियर इंटू व्होल्ट इनवर्स, किंवा त्याला काय लिहायचं आहे? सिमेन। ही त्या ठिकाणी काय घेतलं तर युनिट घेतलं जातं। इथं याच टर्म म्हणजे फॉर्म्युलेने याची युनिट इज मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला MCQ साठी वगैरे असणार आहे।
ह्या झाल्या पहिल्या दोन टर्म्स. कोणकोणत्या? एक झालं रेजिस्टन्स, त्याच्यानंतर झालं कंडक्टन्स. नेक्स्ट कोणतं बघायचं आहे? रेजिस्टिव्हिटी. आता रेजिस्टिव्हिटीकडे जाताना अगोदर काय लक्षात येतं बघा, जर आपण कशाचा विचार केला, रेजिस्टन्सचा विचार केला, मग तुम्हाला इथे मी मटेरियल दाखवलेलं होतं, जे काय आपलं इलेक्ट्रिसिटी पास होणारं जे काय मटेरियल आहे, उदाहरणार्थ समजा कॉपरची वायर असेल, त्याला आपण काय म्हणणार? इलेक्ट्रिसिटी पास करणारं मटेरियल. तर जो काय रेजिस्टन्स असतो, तो रेजिस्टन्स त्या मटेरियलच्या लेंथला काय असतो? डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि त्या मटेरियलचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो असतो, त्याला इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं. म्हणजे काय? जेवढी त्या मटेरियलची लेंथ जास्त असणार आहे, लांबी जेवढी काय असणार आहे, जास्त असेल, म्हणजे उदाहरणार्थ कॉपरचे वायर, कॉपरच्या वायरची लेंथ जेवढी आपल्याला जास्त बघायला मिळणार, तेवढा त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात काय बघायला मिळणार आहे? रेझिस्टन्स बघायला मिळणार. आणि त्या कॉपरच्या वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, म्हणजे समजा हा मी काय घेतला आहे, चॉक घेतला, समजा उदाहरण आपण याला कॉपरची वायर म्हटलं, तर हा जो सरफेस आहे यालाच काय म्हणायचं? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे हा सरफेस जेवढा मोठा असेल, म्हणजे थोडक्यात काय, ती जी काय मटेरियल आहे, मटेरियलची जाडी जेवढी काय असेल, जास्त असेल, त्याला इनव्हर्स काय असतं? रेजिस्टन्स असतं. मी तर हे पण लक्षात ठेवायला लागेल, हे एमसीक्यूला सुद्धा याच्यावर येतं. तर जो काय एखाद्या इलेक्ट्रिकल कंडक्टन्सचं लेंथ आहे, त्या लेंथला रेजिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला काय असतो? इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. आता पुढे जाऊन आपण काय करायचं आहे, हा जो काय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, हे साईन समजा आपल्याला रिप्लेस करायचं इक्वल टू ने. तर जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन जाताना इक्वल टूचं साईन येतं, तेव्हा त्या ठिकाणी डेफिनेटली काय येतो? कोणता तरी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येतो. आणि इथं जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येणार आहे, तोच म्हणजे काय असणार आहे? रेजिस्टिव्हिटी असणार आहे. म्हणून पुढं जाऊन आपण हे जर का डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन रिप्लेस करून जर त्या ठिकाणी इक्वल टू आणलं, तर पुढं कसं येणार रिलेशन हे? आर इज इक्वल टू, हा त्या ठिकाणी सिम्बॉल, याला म्हटलं तर रो इंटू एल अपॉन ए. आणि हा जो काय रो आहे, इट इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. त्यालाच काय म्हणायचं आहे? याला म्हटलं तर रेजिस्टिव्हिटी. आता पुढं बघा, हा फॉर्म्युला आपल्याला रेजिस्टिव्हिटीसाठी रिअरेंज करायचा आहे. कोणासाठी? रेजिस्टिव्हिटीसाठी रिअरेंज करायचं. रिअरेंज म्हणजे काय? हे जे काय रो आहे, हे एका साईडला ठेवायचं, आणि एल आणि ए जे आहे ते आरच्या बाजूला आणायचं. आता रोला हे एल काय मल्टीप्लाय, आरला आल्या नंतर डिवाइड होईल, आणि डिवाइड ते मल्टीप्लाय होईल. म्हणजेच काय आपण पुढे करू शकतो? रेजिस्टिव्हिटी रो इज इक्वल टू आर इंटू ए अपॉन एल, आर इंटू ए अपॉन एल. तर पुढं बघा, आपल्याला समजा याची डेफिनेशन करायची आहे. कशाची? रेजिस्टिव्हिटीची काय करायची? डेफिनेशन करायची. कशी डेफिनेशन त्याची होते बघा, समजा आपण काय घेतलं, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, हा युनिट घेतला, आणि ही लेंथसुद्धा काय घेतली? युनिट घेतला. आता याचं नेमकं मिनिंग काय असतं बघा, समजा आपल्याकडं कंडक्टन्स जो काय असणार आहे, समजा कॉपरचं आपण कंडक्टन्स म्हणून यूज केला, तर कॉपरचा आपण क्यूब घ्यायचा. काय घ्यायचा? कॉपरचा क्यूब घ्यायचा आहे. समजा असा मी हा कॉपरचा काय दाखवला? क्यूब दाखवला. या क्यूबची जी लेंथ असणार आहे, ती लेंथ काय घ्यायची आहे? एकतर 1 सेंटीमीटर कन्सिडर करायची, किंवा 1 मीटर कन्सिडर करायची. आता मीटर कन्सिडर केलं तर ते SI युनिटमध्ये येतं, आणि सेंटीमीटर युनिट कन्सिडर केलं तर ते आपण कॉमन युनिट टॉपिकमध्ये वापरणार, त्या ठिकाणी हे आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळं मीटरमध्ये घेतलं तरीसुद्धा त्याला आपण काय म्हणणार? रेजिस्टिव्हिटीमध्ये ते आपल्याला वापरायचं आहे, किंवा सेंटीमीटरमध्ये सुद्धा वापरायचं. फक्त फरक काय? हे त्याचं SI युनिट असणार आहे. आणि आपण जनरली जेव्हा स्टडी वगैरे करत जातो, कॅल्क्युलेशन्स वगैरे करतो, तेव्हा शक्यतो कोणतं युनिट वापरलं तर सेंटीमीटर. त्यामुळे सेंटीमीटर या ठिकाणी काय कॉमन युनिट म्हणून आपण घ्यायचं आहे, आणि मीटर कशामध्ये घ्यायचं आहे? SI युनिटमध्ये घ्यायचं आहे. मग आता इथं काय असणार आहे? हा क्यूब आहे, ह्या क्यूबचं समजा आपण हे युनिट या ठिकाणी सिलेक्ट केलं, कोणतं? सेंटीमीटर हे युनिट या ठिकाणी सिलेक्ट केलं. तर या क्यूबची हाईट असणार आहे ती 1 सेंटीमीटर. त्यानंतर याची जी लेंथ असणार आहे ती सुद्धा किती असणार आहे? 1 सेंटीमीटर. याची जी विड्थ असणार आहे ती सुद्धा किती असणार आहे? 1 सेंटीमीटर. आणि असा प्रकार जर असेल तर त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? युनिट क्यूब मटेरियल. काय म्हटलं जातं? युनिट क्यूब मटेरियल. म्हणजे थोडक्यात काय, इथं जो काय लेंथ असणार आहे, ती लेंथ फॉर एक्झाम्पल
वन सेंटीमीटर असेल आणि हा जो एरिया असणार तो एरिया काय असणार आहे वन सेंटीमीटर स्क्वेअर असणार आहे. वन सेंटीमीटर स्क्वेअर कसा बघा, समजा हा आपण फ्रंटचा सरफेस घेतला, हा एरिया म्हणून घेतला, काय घेतला एरिया म्हणून घेतला, तर या फ्रंटच्या सरफेसची ही काय आपल्याला हाईट दिसते ती वन सेंटीमीटर आहे, विड्थ आहे ती सुद्धा वन सेंटीमीटर आहे, म्हणजे याचं समजा तुम्हाला एरिया काढायला आलं तर वन इंटू वन आपल्याला करायला पाहिजे, म्हणजे इथं परत वन आलं, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर मी काय आलं सेंटीमीटर स्क्वेअर झाला, आणि इथून इथंपर्यंत जे घेणार ते आपण काय येणार लेंथ घेणार, ती लेंथ आपल्याला इथं एल फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. मी थोडक्यात काय, ए अपॉन जे एल असणार आहे, ए अपॉन एल त्याचा फॉर्म्युला काय येईल किंवा त्याचं उत्तर किती असणार, वनच असणार आहे. म्हणजे आपण पुढे जाऊन काय करू शकतो, रो इज इक्वल टू आर इंटू वन सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइड बाय वन सेंटीमीटर, म्हणजे इथं ओव्हरऑल शिल्लक काय राहील बघा, पुढच्या स्टेपमध्ये लिहितो मी ते, रो इज इक्वल टू आर इंटू काय राहणार वन सेंटीमीटर, काय राहणार आर इंटू वन सेंटीमीटर, आणि यालाच काय म्हणायचं आहे इट इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. म्हणजे थोडक्यात आपण रेजिस्टिव्हिटी कशाला म्हणू शकतो, रेजिस्टिव्हिटी इज नथिंग बट द रेजिस्टन्स ऑफ युनिट क्यूब मटेरियल. जे आपण मटेरियल घेणार त्या मटेरियलचं व्हॉल्यूम किती असणार आहे, युनिट क्यूब एवढा व्हॉल्यूम असणार आहे. युनिट क्यूब एवढा व्हॉल्यूम असताना त्या मटेरियलमध्ये जो आपल्या रेजिस्टन्स दाखवला जाईल, जो आपला रोध दाखवला जाईल, त्यालाच आपण डायरेक्ट काय म्हणणार रेजिस्टिव्हिटी म्हणणार आहोत. मग आता हे रेजिस्टिव्हिटी समजा आपल्याला युनिट काढायला तर युनिट काय येईल बघा, तर रोधचं युनिट आपल्याला माहीत, सॉरी रेजिस्टन्सचं युनिट आपल्याला माहीत, रेजिस्टन्स युनिट काय असतं ओहम असतं बरोबर, याचं युनिट असेल ओहम आणि याचं काय सेंटीमीटर. म्हणजेच जर आपल्याला रोधचं युनिट काढायचं झालं तर ते युनिट काय येणार ओहम सेंटीमीटर किंवा ओहम मीटर. ओहम सेंटीमीटर कधी कॉमन युनिटमध्ये येणार आणि हे कशामध्ये येणार एसआय युनिटमध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे थोडक्यात रेजिस्टिव्हिटी म्हणजे का, हे आपलं युनिट क्यूब मटेरियल आहे, युनिट क्यूब मटेरियल काय केलेलं आहे, या ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल सोर्स जोडला आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल, या बाजूला निगेटिव्ह टर्मिनल जोडलेले असेल, तर या मटेरियलमध्ये जे आपल्याला काय बघायला मिळणार रेजिस्टन्स बघायला मिळणार, त्यालाच काय म्हणायचं आहे रेजिस्टिव्हिटी म्हणायचं आहे. आणि याच्यातली शेवटची टर्म जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे जी आपल्याला पुढे जाऊन सुद्धा यूज करायची आहे ती कोणती, कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटीमध्ये आपण कसं करू शकतो बघा, कंडक्टन्ससाठी आपण काय घेतलेलं आहे जी घेतलेलं आहे, आता आपल्याला काय करायचं आहे कंडक्टिव्हिटीकडे जायचं आहे. आता कंडक्टिव्हिटी जाताना काय करावं लागेल बघा, जसं आपण मगाशी लिहिलेलं रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो, जो काय कंडक्टन्स असतो त्याच्या लेंथला, आणि इन्व्हर्सली कशा असतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला, त्याला बरोबर इन्व्हर्स करायचं कोणासाठी कंडक्टन्ससाठी. मी कंडक्टन्ससाठी मी काय लिहू शकतो, जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ दॅट कंडक्टर. पुढं बघा आता हे डायरेक्टली साईन जाईन काढायचं आपल्याला, म्हणजे जी इज इक्वल टू आता इथं जो कॉन्स्टंट येतो तो के, के याला म्हटलं जातं इथं कॅप्पा, कोणतं याला कॅप्पा म्हटलं जातं, के इंटू ए अपॉन एल. आता हेच इक्वेशन मला के साठी समजा रिअरेंज करायचं आहे, तर के साठी रिअरेंज केल्यानंतर कसं येणार कॅप्पा के, के म्हणजेच काय कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू हे इन्व्हर्स होऊन जी च्या बाजूला येणार, म्हणजे काय येणार जी इंटू एल अपॉन ए. आता पुन्हा पुढे जाऊन समजा आपल्याला काय दाखवायचं आहे, के इज इक्वल टू जी ला दाखवायचं आहे, कधी असेल इफ एल इज इक्वल टू वन सेंटीमीटर अँड ए इज इक्वल टू वन सेंटीमीटर स्क्वेअर. मगाशी घेतलेले सेम तसंच युनिट क्यूब मटेरियल घ्यायचं आहे, ज्या मटेरियलची लेंथ विड्थ आणि हाईट वन सेंटीमीटर असायला पाहिजे किंवा मीटर असायला पाहिजे. मीटर कधी परत लक्षात घ्या, मीटर कधी एसआय युनिटसाठी मीटर आणि जे कॉमन युनिट आपण वापरणार त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सेंटीमीटर घ्यायचं आहे. आणि टॉपिकमध्ये सेंटीमीटरच टर्म आपण खूप वेळा वापरणार, त्यामुळे इथं आपण सेंटीमीटरमध्येच ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. मीन्स काय, लेंथ वन सेंटीमीटर असेल, एरिया वन सेंटीमीटर स्क्वेअर असेल, तर एल अपॉन ए ची व्हॅल्यू काय येणार, काय येईल बघा पुढं, के इज इक्वल टू जी इंटू इथं काय असेल वन सेंटीमीटर डिवाइड काय असेल वन सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार
जी इंटू वन सेंटीमीटर इनवर्स। मैं थोड़ी गत का है के इज इक्वल टू जी एत, मात्र कधी जेव्हा त्या ठिकाणी लेंथ वन सेंटीमीटर असते आणि एरिया किती असतो वन सेंटीमीटर स्क्वेअर। मग थोडक्यात काय कंडक्टिव्हिटी आपण कशाला म्हणणार, जर का युनिट क्यूब मटेरियल असेल म्हणजे ज्याची लेंथ विड्थ आणि हाईट वन सेंटीमीटर किंवा वन मीटर असेल, अशा युनिट क्यूब मटेरियलमधून जेव्हा काय पास केलं जाईल इलेक्ट्रिसिटी पास केली जाईल, तेव्हा ती इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर त्या ठिकाणी जो आपल्याला कंडक्टन्स बघायला मिळणार आहे त्यालाच काय म्हणायचं आहे कंडक्टिव्हिटी म्हणायचं आहे। मग आता ह्या कंडक्टिव्हिटीचं युनिट काय येईल बघा, इथं सेंटीमीटर इन्वर्स आलं, जीच युनिट आपल्याला माहिती आहे, जीच युनिट काय असतं ओहम इन्वर्सरी असतं किंवा सीमेन असतं। म्हणजे थोडक्यात काय केचं जर आपल्याला युनिट घ्यायचं असेल तर केचं युनिट काय येणार, एकतर सीमेन सेंटीमीटर इन्वर्स किंवा काय असेल दुसरं युनिट त्याचं ओहम इन्वर्स इंटू सेंटीमीटर इन्वर्स। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे कॅपाचं म्हणजेच का कंडक्टिव्हिटीचं युनिट या ठिकाणी काढू शकतो। थोडक्यात कंडक्टिव्हिटी इज नथिंग बट कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब मटेरियल। युनिट क्यूबचा अर्थ चांगला लक्षात ठेवा, लेंथ एखाद्या क्यूबची त्या तिन्ही बाजू असतात, लांबी रुंदी उंची त्या एक सेंटीमीटरची तरी घ्यायची आहे किंवा एक मीटरची तरी घ्यायची। सेंटीमीटरमध्ये घेतल्या तर ते कॉमन युनिटसाठी वापरायचं आहे आणि मीटरमध्ये घेतलं तर ते एसआय युनिटसाठी वापरायचं आहे, एवढा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, बाकीचं काही डिफरन्स या ठिकाणी नाही। मग आता झाल्या सगळ्या टर्म आपण काय करू एका टेबलच्या फॉर्ममध्ये समरी टाईपमध्ये लिहून घेऊ, म्हणजे त्या टेबलवरून आपल्याला सगळ्या गोष्टी या गावतील पुन्हा एकदा रिवाइंड होतील। तर या टेबलवरून आपल्याला सगळ्या कन्सेप्ट काय होतील पुन्हा एकदा रिवाइंड होतील, ज्याचं तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्हिजन करू शकताय। इथे मी परत हा क्यूब दाखवलेला, ज्या क्यूबमध्ये आपण ही जी काही लेंथ आहे ती वन सेंटीमीटर घेतलेली आहे, ही लेंथ पण वन सेंटीमीटर घेतलेली किंवा ही लेंथ वन सेंटीमीटर घेतलेली आहे। सेंटीमीटरमध्ये असेल तर ते कॉमन युनिटमध्ये येणार आणि युनिट जर तुम्हाला इथं बदलून एसआयमधलं करायचं असेल तर फक्त चेंज काय करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला सेंटीमीटर दिसतं त्या ठिकाणी फक्त मीटर करायचं आहे। तर ह्या टेबलवरून अजून एक कोणती गोष्ट या ठिकाणी क्लिअर होते बघा, समजा आपल्याला ह्या दोघांमधलं रिलेशन काढायचं आहे, कोणामधलं एक रेजिस्टिव्हिटी आणि दुसरं कंडक्टिव्हिटी। आता इथं कंडक्टिव्हिटीसाठी फॉर्म्युला मी केलेला आहे के इज इक्वल टू जी इंटू एल अपॉन ए। आता ह्या जी ऐवजी समजा मी ही टर्म लिहिली तर हे पुन्हा इक्वेशन मी कसं लिहू शकतो, के इज इक्वल टू जी ऐवजी काय लिहायचं आहे वन अपॉन आर इंटू काय नाही पुढचं आहे ते एल अपॉन ए। आता याची राईट साईड म्हणजे कोणाची कंडक्टिव्हिटीची आणि रेजिस्टिव्हिटीची राईट साईड यांचं जर कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला काय दिसतं बघा, इथं आर आहे इथं आरचा इनवर्स आहे, इथं ए अपॉन एल आहे या ठिकाणी एल अपॉन ए आहे, म्हणजेच ह्या रेजिस्टिव्हिटीची आणि कंडक्टिव्हिटीची राईट साईड आहे ते एकमेकाला कशा इनवर्स आहे। याच्यावरून मी अजून एक कोणतं रिलेशन तयार करू शकतो, केला इनवर्स काय येतो रो हाक असतो केला इनवर्स असतो, हे सुद्धा बनवणं एमसीक्यूसाठी इम्पॉर्टंट आहे। आता इथं आपण कंडक्टिव्हिटीबद्दल बोललो, कशाबद्दल कंडक्टिव्हिटीबद्दल। समजा तुम्हाला इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटीबद्दल आलं तर फारसं काही वेगळं नसतं, फक्त एवढाच त्या ठिकाणी चेंज असेल, इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी म्हटलं की त्या ठिकाणी सोल्यूशन आलं, कोणाचं सोल्यूशन आलं इलेक्ट्रोलाइट। मग आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते आपल्याला याच्या अगोदरच्या लेक्चरला झालेलं आहे, परत मी आता रिपीट करतो, इलेक्ट्रोलाइट म्हणायचं कोणाला अशा प्रकारचं आयोनिक कंपाऊंड की ज्याचं काय होतं डिसोसिएशन होतं, म्हणजे ज्याचे काय होतात आयन्स तयार होतात, अशा कंपाऊंडचं जर का सोल्युशन असेल तर त्या सोल्युशनचा जर आपण कंडक्टन्स काढला तर त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टन्स, आणि त्या सोल्युशनची काय काढली कंडक्टिव्हिटी काढली तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी म्हणणार होतं। आता इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटीमध्ये चेंज काय करायचा, हा जो काय क्युबिक मटेरियल आहे याच्यामध्ये जेवढं सोल्युशन तुमचं ऑक्युपाय होईल म्हणजेच काय एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करणारं जे सोल्युशन असेल सोल्युशन त्यावेळी त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी, त्याची जी काय तुम्हाला कंडक्टिव्हिटी बघायला मिळेल त्याला इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी म्हणायचं। म्हणजे थोडक्यात चेंज फक्त काय, कंडक्टिव्हिटी म्हणजे आपण फक्त कोणतंही मटेरियल म्हणू शकतो, मग ते मेटॅलिक असेल किंवा सोल्युशनचं असेल, पर्टिक्युलर जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी पर्टिक्युलर एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं काय करायचं आपल्याला सोल्युशन घ्यायचं आणि ते सोल्युशन किती असणार आहे
1 cm³। 1 cm³ का कारण हा क्यूब आहे, ह्या क्यूबची ह्या तिन्ही जे बाजू आहेत त्या 1 cm आहेत, म्हणजे ह्या क्यूबमध्ये असणारं सोल्यूशन किती असेल, 1 cm³ एवढं असेल। आणि 1 cm³ म्हणजेच बाळांनो ml, जे तुम्ही मिलीलिटर म्हणताय की नाही, तेच म्हणजेच काय 1 cm³। तर अशा रीतीनं ह्या ज्या काही कन्सेप्ट होत्या, ज्या पुढं आपल्याला बेसिक म्हणून खूप इम्पॉर्टंट आहेत, यूज करायचे, त्यातलं मोस्ट इम्पॉर्टंट कोणते असणार आहेत, हे कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टन्स। तर हे तुम्हाला सगळं चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल, नेक्स्ट लेक्चरला अजून तुमच्या हे कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होतील, याच्यावर अजून पुढं कोणकोणता पार्ट डिपेंड आहे ते सुद्धा तुम्हाला कळायला मदत होईल।